या गावात तू जगता वळू सारखा बोंबलत फिरतोयस, हा बाकी सगळी कामं धंदा करतात. पप्पा ती बी आयती खाते ना? कोण आयती खाते रे? कोण आयती खाते? मुलं. हा ती आयती खात्यात ना, त्यांच्या घरी आहे कमावलेलं. तुझ्याकडे काय कमावलेलं आहे? माझा बाप आहे ना. अरे मग म्हणूनच म्हणतोय ना, अरे ऐन टायमाला आहे ना, लोक शेण घालतात तोंडात. का माझी मम्मी आहे ना. कशाला? तुझी मम्मी काय करणार आहे? हा आयुष्य बरोबर पोसणार आहे काय तुला ती? पोसणार. हा अरे तू असंच बोलत फिर. मग शुभमंगल उलट का ना माझ? शुभमंगल झाल्यावर तू काम करणार का? मग तेव्हा नाही करू शकत. काम नाही करणार? नाही करू. तेव्हा उचल म्हणतोय. नाही उचल ना. उचल सूर्या. नाही उचल ना ना पप्पा मी. उचल म्हणतोय ना तुला. नाही उचल ना. उचल. हा उचल. तुला ऐकायला नको. हा रेगिंग झालंय रेगिंग. हे उचल. काम नको करायला तुला. काय बाबा लागला मला? ऐकतं खायचं का तुला? उचलते. नाही उचल. उचल उचल. हो चालता. चल चालू कर. अजिबात घरात नाही जायचं. चल चालू कर. अरे परत माझ्या दारात येऊ नकोस. नाही काय म्हणून काय करत काय करतो. चल निक चल. तिला सारखा बोंबलत पळतोय. जायला असली पायदास नाही झालेलीच बाई. परत दारात येऊ नको. तो तंगडच चोरतो. मग बापानी मला लय आणले. सुलत चव्हाणचा पॅटर्न नाही माहित बापाला. नावाचा सुलत चव्हाण नाही. हे नाणे काय रे? टोपी कधी घेतली तू? आजच घेतली. मग देतो का मला? नाही. ए नाणे बोला ग. इवली इवलीचा बच्चा बनविन ठोका टाकीन डायलेक्ट दादात. लय बोलला काय? बालिक आहे बालिक. चल नाण्यात जातो पिल्ला. भाऊया बोलत हा. म्हणजे तू पिजी बर का? नाही बाबा. घरची आण त्यांना का? देऊ देऊ. लय आणलंय बापानी. आता का कालायचं मी? लय ठोकलंय मला खाऊन. गोली गट टप्पा टप टप्पा टप. काय एवढा काला करतोय? काल काय सांगू तुला. बाप आणले आणले बाबा नग्न कालायचंय म्हणून. असल्या गोष्टी काय गरीब बोलायचे असत तुय? जाऊ दे. काय जाऊ दे? चुकलं माझं. काय नाही चुकलं. माझ्याकडे बघून वाटतंय का मला एक सामान बिमान असेल म्हणून. नाही होय. मग कोण दिले म्हणे आपला? त्याचं ते नग्न चोलायचं बघतो ते कोणाची बी. काय तोडतोय तवा? बघ माझ्याकडे माझ्याजवळ आहे सामान. जाऊ दे भाऊ. तसलं ते मान्या बिन्या नको मला. काय मान्या बिन्या बघू नको. चल मान्याला सांग तू असं असं आहे तुझं. मान्या बिन्या नको मला. मान्या बिन्याची गरजच नाही मला. काय मान्या बिन्या? आर्मी आणलेले बारे सगळ्यात बारी. आमच्या पप्पान सांगितलंय तू काम करत नाही तेव्हा तुला मुलगी नाही. काय मुलगी नाही? येडा बिडा झाला काय माझ्याकडे? बघ उलट पोरगीच मला खर्च करायला लागली. या असली दिली वय म्हणे. असली त्या म्हणायला इच्छेर माने. काय रे मी तर खुश झाले. अरे काय सांगू तुला त्या म्हणायची गोष्ट. वेगळीच आहे जगा. वेगळीच आहे. वेगळी म्हणजे काय? दुनियात सापडणार नाही म्हणे. कसं करतो? देव माणूस म्हणावं लागेल म्हणे सारखा. ए जेव माणूस नाही ते दिदा आली बघ बोकला गत वाढवली. अरे बोकडावा न्याय म्हणून त्याला चार पोरी पिजा होत्यात. कशा गोळी गत? गोळी गत तुझ्या गोळी गत. अरे बारे आहे. मग जाऊ दे ती. जायचं का? मग जाऊ की त्याच्याकडे. मग इथलंय अगोदर काय त्याच ते बघावं लागल. काय बघायला? हा त्याला फक्त सांगावं लागल पार्टी बिरती तसली. कसली? तसली प्यायची. हा प्यायची प्यायची असं आहे का? हा सांगू. सांगू की आपण? पण मला दिली पाहिजे ना एक तरी. अरे एक नाही तुला खर्च करणार दिल नक्की ना. पण हा चल जाऊ. चल जाऊ. चल चल. मुझे पीने का शौक नहीं. बारी सामान काढून देतो. नक्की लग्न जवळून चालते. बस काट्यात बसावतो. खाली बस ना. बोलतो थांब जरा बाई. मान्या तू आमचा गुरु आहे बघ. गुरु साहेब बरोबर नाही काय म्हणू नको. ए त्याला पाजू नको. थांब एक बोलायचं होतं. बोलू का? बोल. या भाऊचं काय लग्न जमा नाही बघ. कोणाचं? ए सुरेशच. का मान्य असल्यावर लग्न जमणार बर का सुरेश? म्हणून तर तुझ्या पैसे आणलाय मी. मने बोल की नग्न करायचे. एक पोरावली पाहिजे का दोन पोरावली पाहिजे? मने क्वालिटी पाहिजे. एकच मुलगी. एकच मुलगी क्वालिटी
अरे एक पोरावली पाहिजे का दोन पोरावली पाहिजे? असं नका बोलू, क्वालिटीच दे जरा वाईज. एक मुलगी पाहिजे, क्वालिटी दे तू चांगली पाहिजे. एक काय तुला दोन दे तुझी? हा पण तुला खर्च काय काय लागन? कॉटरीच नियोजन करा. तू खर्च तुला काय मुतवर पी ना मुतवर पी म्हणजे काय? तू आम्ही पेदा वाटलो काय तुला? मुद्दा म्हणले भाऊ, तसं बोलू नको त्याला भाऊ. तू जुळवून देणार आहे तो गुरु म्हण गुरु गुरु लाडात बोल त्याला लाडात. मला एका कोठरीचं नियोजन कर, तुला पोरगी दिली कल तू म्हणावला का कल मान्य भाऊ? हा भावासाठी कर की करणार की कर कधी हा एक पोरगी. हा दाखव तू पोरगी आपल्या गावातलीच. चालतंय लय टेन्शन आहे बाबा. जुळल ना? जुळणार की डायरेक्ट इचरायचं तिला डायरेक्ट. नक्की ना? नक्की. कोण काय म्हणेल का? हो तो इचरायचा तुला होम म्हणली डायरेक्ट मनपाट डायरेक्ट मनपाट. आणि नाही म्हणली गेली उडत. आणि खेळ कलायचे बापाचं लई टेन्शन आहे मला. सकाळ सकाळ मला भेटला आला तो मला बोलला की बापाला म्हणला वाटतं हे असा असा विषय की मला लग्नच करायचंय. त्याला म्हणलं तर असल्या गोष्टी कधी घरी बोलायच्यात का? तुम्ही काय नवीन घेतली का? बर का बापन लय हल्ल मला माहिती का तुम्ही. मग त्याच्यामुळं मी त्याला म्हणलं चल आपला मन आहेच तुझं लग्न करणार का? करणार 100%. बापाने हाणलंय त्याच्यासाठी नको कलू म्हणतोय तो. अरे तू गावातली पोरगी दाखवतो मी तुला, तिला डायरेक्ट इचरायचं पण. नक्की नक्की. आणि तिने तुला काय म्हणली? माझं नाव घ्यायचं नाही. नाही पहिली गोष्ट. काय बोलतोय असं? त्याचं गोसूलच आहे तसं. मी पण तसंच केलं की चालते तुझं नाव नाही घेत पण नक्की मला पटवून दे. चला मग चला मग बायको बनवायची तिला मला. डायरेक्ट इचरायचं पण तुला काय तर बोलली ती तर माझं नाव तर घेतलं. मिले वांगळे नाही भाऊ, तो आपली जान आहे त्याची दक्षिणा. जान आहे तो आपलं सामान आहे. तुला बोलून चालन का भाऊ इतकं प्याच वय? नाही र सवय लागली त्याला. घेऊन देतो ना मग. त्याने पटवून दिली ना माझं लग्न शुभ मंगल लगेच तुझं लग्न चालणारच. आणि त्याला किती प्याय म्हणतोय बाबा? लग्न लग्नच करून देऊ. लग्नच असे काय तू? चल चल जाऊ. ऐकके तुझी बाटली गे बाबा मोकळी झाली. मोकळी झाली बाटली म्हणे जुळल ना? रे एक नंबर जुळणार. क्वार्टर भेटली बघ तुला आता. क्वार्टरच क्वार्टर द्या ना नक्की. चल जायचं. त्याला दिले बाबा खाली आपण काय पिली वय? गुरु आपलं गुरु गुरु गोड बोलून हाणायचे असते रे. माने माने आपला गुरु आहे गुरु त्याच्यामुळे पण गोळी का धोका देऊ द्यायला नको लावा. फक्त तू त्याचं नाव घेऊ नको नाहीतर म्हणाले बारे. मान्याचा नाव घेतले तर बोलते तू. चला फक्त बसू मग बघू मग बघू. चल ना मग. चालते चल 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 जाऊ आपण. चला की चला की नीट असले नाही तुम्ही गावातला का? मी म्हणलं की एक नंबर दोन मुलांची मम्मी मला नाही पाहिजे. अरे कुरी करीत नक्की ना? एक नंबर दाखवणार तुला पोरगी. तू कॉलेज मधला बाळ बघितलाय का? तशी मला काढून दिली या. नक्की ना? हा एक नंबर. तू फक्त म्हणणार काय पिस आहे आपल्याला पाहिजे. अरे एक नंबर पिस देतो तो. एक नंबर तुला दाखवतो. तुला काहीतरी बोलायचं. काय बोलायचंय? सूरज बोल. हा काय सांगितलं तसं तू बोल. नाही बाबा मी ऐकिला काय तर मी असल्या बायची कारण मी ऐकी. बोल 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 आहे माना भाऊ आहे. अरे काय चाललंय तुमचं? मला एक तुला बोलाय. आय लव्ह यू. काय बोलला सूरज? चल आपलं काय होणार नाही. चल चल आपण सांगितलेलंच येताना तुम्हाला.
चला तर डायरेक्ट मांड पचन नाही म्हणली गेली उडत आपला काही विषयच नव्हता नक्की का नक्की बाबा तिची लय काना खाली बसली खाऊन आणि जाऊन जाई तुला दुसरी दाखव तू एक मुली आणि त्यांचं बाबा अजिबात नाही तुला पूर्वी नंबर पटरीची सुई करायची सुई करतो पण तिने लय खाऊन टाकली मग नाही नाही चल तुला दाखव तू तुला लग्न करायचंय का लग्न वय मला हो नाही रे बाबा एकदा करू पसतो आपण तो किती वेळा करतो लग्न बँड नवरा बघितला तू बँड ब्रँड का बँड ब्रँड ब्रँड तुला बोलताय ना तू माझ्यासाठी नवरा शोधून आणला एक नंबर नवरा आहे असं कसं एक नंबर आहे नातकुळा मग सांग तरी कसलाय सुरत चव्हाण गुली गेल एक नंबर पोर आहे तोंड बघितलं का बघितलंय तोंड बघितलंय काय नवरा आणलाय हुडकुरून लग्न करतीस का अरे एक नंबर पोर आहे अगं मागे एका पाय बाबा तू पहिल्यासारखं नवऱ्यासारखं समजून गुजाला एक नंबर सुखात ठेवून तुला ती तू सांगणार तू एक नंबर सुखात ठेवणार का काय करणार नाही तुला ह्याच्या तोंडाची माशी उठा माशी उठा ना तुरत बोल रस तू ले आपले देतो काय आपल्याकडे आहे आपल्याकडे दोन तीन बंगले अजून चार पाच गाठे मग तू जा की बसू त्याच्यात तुरत जा तू जा की बसू त्याच्यात अगं बागे फक्त लग्न कर तू एकदा एक नंबर सुखा सुखे मला सांगलं ओ तुला तर काय उभं राहता येईना आणि मला सांगायला एक नंबर सुख्या सुखी धरला की मी त्याला मला सांग केलं काय म्हणते लग्न कर बागे तुला तिथं अडचण तिथं फकड्या उभा तुला उभा राहता येईन तू फकडे उभा राह निघाला वय अरे हाय केला का मी तू का भीती तू काय करणार आहे मी तू फक्त सांग मला अशा अशा अडचण आहे नाही तिथं मदत केली ना तिथून पुढे लागली तुझी मला मने कणखीन केली बाबा माझी दाराला मी आहे बरं तू घेऊ नको तू आगे लग्न कर माझ्या विश्वासावर तू लग्न करायचं लागन तुला मी काय बोलतोय ते माझ्यात काय कमी तुझ्यात काय कमी तुझ्यात सगळंच कमी आहे काय कमी हनुमानला ते गोव्याला नेणक तुला गोव्याला नेणार वय मग काय पाहिजे मग तुला अजून हनुमानला गोव्याला लग्न करायचं ह्याला थोडीच करायचं मला करायचंय ना मी सांगितलं ना मला करायचंय मी सांगतोय तुला ऐकून घे ऐकून घे जरा ह्याचं नाही काय त्याचं लग्न त्याला करायचं मध्ये पडताय म्हणला लग्न करायचंय मला गोव्याला जवाब गोव्याला निघाला हित काय मग काय इथं दोन पेताडे कसं घेऊन आलाय पेताडे का मी पिलो का म्हणजे नाही नको मारू मारू त्याला ताकद कशी झाली हात लावायची त्याला आताशी चालला तुझा आवाज मग क्वालिटी क्वालिटी तुझ्या नीट बोला भागे भागे आवाज कस चढवतो आवाज कस चढवतो लग्न करायला ना आवाज चढून बोलतोय वय नीट बोल भागे एक नंबर आवाज नीचे एक नंबर आवाज नीचे एक नंबर आवाज आमच्या कुठं त्याला काय करायचं हात काय तू असं करतो हात काय तुला चांगलं सांग चांगलं सांगत होतो मी जसं करावं बोललं तीच म्हणतोय मग मी आई म्हणलं का असलं असत वय उठ म्हणे चौकात येऊन नीट बोल थांब मी बोलतो बोलतो कोणाच्या हातनी पाया पडला नाही हो गुरु आमचा तुझ्या पाया पडला तुझा गुरु इथं डुलतोय आणि पाया पडला अगं ते काय सांगा
तो म्हणला लग्न करायचंय म्हणून तो आला इथं. गुरुचं लग्न झालंय का? बर तू माझ्या सांग तुझा लाजा तू सुरत चव्हाणला बनाव चिंका माझ्या नावाचं कुंकू तुझ्या माथ्यावर लाव चिंका. तेवढंच राहिले आता भर चौकात गाणं म्हण बघ म्हणे बरे त्याचा विषय सोडून आता तू माझा विषय धर तू माझ्या संघटन मला कोठे लावतो माझ्या संघटने लग्न कर आता मी तीन टाइम दारू पितो आता कुठे मान्याला टप्पा टप ठोकट गुली असा मारला जिंजा उपट त्याच्या खाऊन टाइम सकाळ दुपार संध्याकाळ मटण लहान मला माझ्या भावाला पण टाकून जा तिकडं आणखी बागे हान तू बघ रे बागे नको सोड म्हणे आहे ना मी तुझ्या साईड बरी कामगिरी दाखवली नव्हतं त्याला फटकू पिल्लू पिल्लू राजा बन राजा बन पण चल की घरी चल चल आता पप्पाला सांगते हा तुझ्या बरोबर राजा बा लग्न करून राजा बनवून ठेवती तुला लहानी बनवून ठेवी ना लाजायची तुला ठेवची काय कमी पडून देणार नाही बाबा आपला पॅटर्नच यागलाय दिसतोयच ओलीच नाही डुप्लिकेट अजिबात वाटत नाही मग क्वालिटी आपल्या कसली काय माहिती काय माहिती नीट बोल ए नीट बोला लग्न वरच्या आवाज दम नाही जायचं मला आपलं शुभ मंगल अवधान हा होईन की चल निघा आता कुठं येतात काय माहिती दाताल्या वाणाची सॉरी ते सॉरी आता अग ती मने आणि ते केलं लय अल्प तू कसं त्यांच्या सोबत फिरत असतोस जाऊ दे त्यांचं मी लय सुखात ठेवून ठेव चिन आणि खरं पोट नाही बोल हो मी तुझ्या मम्मीला आणते तर मार निघाला ना कधी येणार आहे मग घरी कधी येणार आहे उद्याच उद्याच बर चालते मग नक्की उद्या कसं चला आता तुला घरी घेऊन जाते मी सांग आनंद तुझा